आणि आपल्या शेतकऱ्यांचं कसं असतं की बाबा ज्या मालाला बाजार भाव चांगला आहे तेच पीक बरेच वेळा शेतकरी लावतात, त्यामुळे शेतकरी शेतकरी मित्रांनो झेंडूची शेती तोट्यात चाललेली आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र अविनाश मेमाने, मेमाने कृषी दीप या युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी शेतकरी जेव्हा झेंडूची लागवड करत असतो, तर लागवड करत असताना बऱ्याच वेळा काय होतं की शेतकरी सणावारा लागवड करतो आणि मार्केटला सगळ्यांचा माल हा एकदम येत असतो आणि त्याचा परिणाम असतो की मार्केटमध्ये बाजारभाव पडत असतात. शेतकरी मित्रांनो, जी झेंडूची शेतकरी ज्यावेळेस लागवड करत असतो, तर शेतकऱ्यांनी सांगत असतो की बाबा तुम्ही ज्यावेळेस लागवड करता टप्प्याटप्प्याने लागवड करा, पण शेतकरी तसं करत नाही. सणावाराला शेतकरी ज्यावेळेस झेंडूची लागवड करतो तर मार्केटमध्ये एकदम माल येतो आणि मार्केटमध्ये बाजारही पडत असतो. अशा वेळी शेतकऱ्यांनी झेंडूची लागवड कधी केली पाहिजे किंवा लागवड ज्यावेळी शेतकरी करतो तर लागवड करताना कधी टप्प्याटप्प्याने जर लागवड केली तर शेतकऱ्याला त्याचे काय फायदे होणार आहेत या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी जे चॅनल नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील. चला तर मग सुरुवात. शेतकरी मित्रांनो, आता जर तुम्ही पाहिलं तर मार्केटमध्ये झेंडूचे बाजारभाव पूर्ण पडलेत. आता जर आजचा झेंडूचा बाजारभाव पाहिला 10 रुपये 12 रुपये 15 रुपये जास्तीत जास्त झेंडूची झेंडूला प्रति किलोला बाजारभाव मिळतोय. असं का होतं शेतकरी मित्रांनो? बरेच शेतकरी काय करतात, सणावाराला झेंडूची लागवड करतात. मग शेतकऱ्यांनी प्लॅनिंग केलेलं असते की बाबा माझा श्रावण महिन्यामध्ये माल आला पाहिजे, मग मी जूनला लागवड केली पाहिजे. आणि ह्या वर्षी तुम्ही जर झेंडूचा विचार केला तर जून आणि जुलैला झेंडूला बाजार हे 50 रुपयापासून 100 रुपयापर्यंत होते. आणि आपल्या शेतकऱ्यांचं कसं असतं की बाबा ज्या मालाला बाजार भाव चांगला आहे तेच पीक बरेच वेळा शेतकरी लावतात, त्यामुळे शेतकरी शेतकरी मित्रांनो झेंडूची शेती तोट्यात चाललेली आहे. आता तुम्ही म्हणता सणावाराला लागवड नाही करायची, मग लागवड कधी करायची? शेतकरी मित्रांनो, झेंडूची लागवड ही तुम्ही 12 महिने करू शकता, अगदी कोणतीही व्हरायटी कधी लावू शकता, असं काही त्याला बंधन नाही की ही हीच व्हरायटी ह्या हंगामात लावली पाहिजे. आणि फक्त मार्केट विषय राहिला मार्केटचा, आता मार्केटमध्ये काय होतं की प्रत्येक सणावाराला मार्केटमध्ये झेंडूच्या व्हरायटी वेगवेगळ्या चालत असतात. आता झेंडूची काय होतं की श्रावण महिन्यामध्ये म्हणजे उन्हाळ्यामध्ये मोठा झेंडू चालतो आणि मे म्हणजे एप्रिल मे आणि जून जुलै अगदी श्रावणपर्यंत कलकत्ता झेंडूला मागणी असते. आणि पुढं गणपती दसरा आणि दिवाळीला हे मोठ्या झेंडूला म्हणजे तुमचा हायब्रिड झेंडूला मागणी चांगली असते. शेतकरी मित्रांनो, मार्केटमध्ये काय होतं मागणी आणि पुरवठ्यावर शेवटी तुमचं मार्केट ठरत असतं. पण बऱ्याच वेळा काय होतं शेतकरी सणावाराची म्हणजे तुमचा गणपती शिवानी लागवड करत असतात, गणपती 2 महिने अगोदर झेंडूची लागवड करतात, बरोबर गणपतीला माल हा आला पाहिजे, किंवा श्रावण महिन्यामध्ये लागवड केली, श्रावण महिन्यामध्ये माल येण्यासाठी जूनला लागवड करत असतात. आणि मार्केटला काय होतं सगळ्यांचाच माल एकदम येतो आणि बाजारभाव पडतात. शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही झेंडूची लागवड करणार आहे तर लागवड करत असताना महत्वाची काळजी घ्या की ज्यावेळेस तुम्ही झेंडूची लागवड करणार आहे तर टप्प्याटप्प्याने झेंडूची लागवड करा. ऑड सीझनला झेंडूचे पैसे चांगले शेतकऱ्यांनी झाले आहेत. मी बऱ्याच वेळा शेतकऱ्यांच्या संवाद साधतोय महाराष्ट्रातल्या, तर शेतकऱ्यांच्या संवाद साधत असताना आम्हाला असं जाणवलं की झेंडूला मागणी आता जून आणि जुलैमध्ये चांगले बाजार झेंडूला होते. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात बाजार झेंडूचे चांगले टिकले होते. दुसरी गोष्ट उन्हाळ्यामध्ये सुद्धा अगदी तुमचा मार्च एप्रिल मे 2-3 महिने उन्हाळ्यात सुद्धा झेंडूचे बाजार भाव चांगले होते. पण शेतकरी काय करतात सणावाराला झेंडू करतात, एकदम सगळ्यांचा माल मार्केटला येतोय आणि मार्केट पूर्ण कॉलॅप्स होतंय. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ज्यावेळी झेंडूची तुम्ही लागवड करणार आहे लागवड करताना टप्प्याटप्प्याने लागवड करा आणि ऑड सीझन लागवड करा, तरच तुम्हाला झेंडूसाठी परवडणार आहे, अन्यथा तुम्हाला झेंडूसाठी परवडणार नाही. सगळ्यांचा झेंडू एकदम मार्केटला येऊन 10 आणि 12 रुपयाने झेंडू अजिबात त्यामध्ये उत्पन्न खर्च सुद्धा निघणार नाही. त्यामुळे झेंडूची लागवड करताना तुम्ही दर 2 महिन्याला झेंडू लागवड करा. आता समजा जूनला लागवड केली, जून जुलैला लागवड करा, ठीक आहे, तुमचं श्रावण महिन्यामध्ये तुम्ही झेंडू होते, परत श्रावण महिन्यामध्ये लागवड करा. पुढं अगदी तुम्हाला दसऱ्यासाठी तुम्हाला झेंडू येणार आहे किंवा पुढं ह्याच्यासाठी दिवाळीसाठी सुद्धा झेंडू येणार आहे, परत दिवाळीमध्ये लागवड करा, पुढं परत दिवाळीच्या अगोदर लागवड करा, श्रावण महिन्यामध्ये सॉरी मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुमचा झेंडू हा तोडणीसाठी येईल, परत मार्गशीर्ष नंतर डिसेंबर जानेवारी लागवड करा, जेणेकरून परत पाडव्याला झेंडू लाग तुमचा तोडणी नाही. टप्प्याटप्प्याने झेंडूची लागवड करा आणि हळूहळू मार्केटमध्ये माल आणा, एकदम माल मार्केटला आणू नका, म्हणजे तुमचा जो होणारा लॉस आहे हा लॉस टाळणार आहे. आता कारण काय झालं की ह्या वर्षी पाऊस कमी आहे. शेतकरी मित्रांनो, आता जे बाजारभाव पडले झेंडूचे, बाजारभाव का पडले तुम्हाला 1 मिनिटात सांगतो की ज्या शेतकऱ्यांनी एप्रिल आणि मेला झेंडूची लागवड केली होती त्यांचा झेंडू अजून सुद्धा चालू आहे. आणि काय होतं पाऊस मोठा असला की 5-7 वडे झाले की त्याला कांडीकार्प असेल, बाकीचं विल्टिंगचा प्रॉब्लेम असेल, काही भागामध्ये पाऊस जास्त पडतो आणि माल हा खराब होतो. आता मार्केटमध्ये सुक्का माल येतोय आणि मार्केटमध्ये कनेक्शन असतं बघा, तुम्ही झेंडूचे बाजारभाव कमी झाले हॅलो की कापरीचे बाजारभाव पडतात, कापरीचे बाजारभाव पडले की तुमचा शेवंतीचे बाजारभाव पडतात आणि एकदा शेवंतीचे बाजारभाव पडले की बरोबर झेंडूचे बाजारभाव, म्हणजे त्याचं कनेक्शन आहे. कोणते बी एका मालाचे बाजारभाव पडले की सगळे माल डाऊन होतात. मार्केट तुम्ही अभ्यास करा शेतकरी मित्रांनो. त्यामुळे झेंडू शेती ज्यावेळेस शेतकरी नवीन शेतकरी झेंडूची लागवड करणार आहे किंवा जे आता शेतकरी सणावाराला झेंडूची लागवड करत
करतायत. तर शेतकरी मित्रांनो, सणावाराला झेंडूची लागवड न करता बाराही महिने झेंडूची लागवड करा. तुम्हाला शेतकरी मित्रांनो, झेंडूची लागवड करत असताना मी मागे सांगितलं, टप्प्याटप्प्याने लागवड करा आणि मार्केटचा परफेक्ट पहिल्यांदा अभ्यास करा की मार्केटला कोणत्या महिन्यामध्ये मोठा झेंडू चालतोय, कोणत्या महिन्यामध्ये हायब्रिड झेंडूला मागणी चांगली आहे, कोणत्या महिन्यामध्ये कलकत्ता झेंडूला मागणी चांगली असेल, नाहीतर आपलं उठलं नर्सरीवाला सांगत असतो हा झेंडू मार्केटमध्ये नवीन आला घेऊन जाऊन लावा. शेतकरी तसंच करत असतात, अजिबात मार्केटचा अभ्यास करत नाही. आता तुम्ही पाहिलं तर थोडं कलकत्त्याला मार्केट बऱ्यापैकी आहे, 20 रुपयावर आता कलकत्ता मार्केटमध्ये जातोय आणि हायब्रिड झेंडू हा 10-12-15 पर्यंत जातोय. मी हायब्रिडला निम्म्यानेच बाजार आहे. मग तुम्ही मार्केटमध्ये परफेक्टली अभ्यास करा. मी मागं सुद्धा भरपूर व्हिडिओ बनवलेत की श्रावण महिन्यामध्ये कलकत्ता झेंडूला बाजार चांगला असतो आणि गणपती, दसरा आणि दिवाळीला हा मोठ्या झेंडूला मार्केट जाणार. म्हणजे सेगमेंट येतो किंवा जे हारामध्ये ओवले जातात ते मोठ्या झेंडूला सोपं असतं ओवायला. त्यामुळे मोठा झेंडू शक्यतो जो घेणारा वर्ग येतो मोठा झेंडू घेत असतो. आणि श्रावण महिन्यामध्ये काय होतं, छोटे छोटे एवढ्या हारांना मागणी कमी असते. त्यामुळे आपले जे रतीबावाले असतात छोटे तुमचा कलकत्ता झेंडू वापरतात. म्हणजे मोठा जो झेंडू असतो तो हारात ओवायला सोपत माझ्यासमोर पाहू शकते का हा मोठा झेंडू आहे. मग हारात ओवायला हा दसऱ्याला, तुमचा गणपतीला, मोठ्या मोठ्या डेकोरेशनला हारात ओवायला झेंडू सोपा जातो. त्यामुळं गणपतीला आणि तुझं पुढं दसऱ्याला किंवा दिवाळीला मोठ्या झेंडूला मागणी चांगली असते. त्यामुळे लागवड करताना तर तुम्ही व्यवस्थित मॅनेजमेंट करा. आणि शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांनी दसऱ्या सोडा लागवडी केल्या आहेत आणि ह्या वर्षी जर तुम्ही पाहिलं तर बरेच शेतकरी मला फोन करून विचारत आहेत की बाबा झेंडूचे ह्या वर्षी बाजारभाव कसे राहतील. शेतकरी मित्रांनो, मी मागं सुद्धा एक व्हिडिओ बनवला होता, जर पाऊस नाही पडला तर बाजारभाव 40-50 रुपयाच्या दरम्यान बाजारभाव राहतील. आणि शेतकरी मित्रांनो, जर 5 तारीख ते 15 तारखे दरम्यान पाऊस भरपूर पडला तर तेच बाजार 50 रुपये ते 100 रुपयाच्या किलोच्या दरम्यान झेंडूचे बाजारभाव जातील. त्यामुळं शेवटी बाजारभाव आहेत पावसावर डिपेंड आहेत. मी मार्केटमध्ये शेवंतीचा एकदा ओला माल आला, किंवा झेंडूचा ओला माल मार्केटमध्ये आला आणि फक्त तो गर्दी करतोय, आवक वाढवतोय, त्यामुळे बाजारभाव पडत असतात. आणि पावसाने जर बरेचसे प्लॉट झेंडूचे गेले किंवा शेवंतीचे बरेचसे प्लॉट पावसाने गेले किंवा कापरीचे बरेचसे प्लॉट पावसाने गेले तर झेंडूचे बाजारभाव गणपतीमध्ये 50 रुपये ते 100 रुपये दरम्यान राहतील. आणि जर पाऊस नाही पडला तर तेच बाजार 40-50 रुपयाच्या किलो दरम्यान राहतील. त्यामुळं बाजारभावाविषयी बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये अजूनही शंका आहेत, बाबा बाजारभाव कसे राहतील. शेतकरी मित्रांनो, शेवटी पावसावर डिपेंड आहे, आपल्या हातामध्ये काहीच नाही आहे. शेतकरी मित्रांनो, झेंडू पिकाविषयी संपूर्ण मार्गदर्शन आपल्या चॅनल उपलब्ध आहे, अगदी काढणीपासून हार्वेस्टिंगपर्यंत, खत व्यवस्थापन असेल, रोग किडे व्यवस्थापन असेल, भरपूर व्हिडिओ आपण झेंडूवर बनवले आहेत. मे माने कृषी हा युट्यूब चॅनल फुलशेतीवर काम करतोय, फुलाचे सगळे व्हिडिओ, तुमचा गुलाब, गुलचडी, शेवंती, सर्व फुलपिकाचं मार्गदर्शन आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. शेतकरी मित्रांनो, झेंडू पिकाविषयी किंवा फुलशेतीविषयी तुमच्या अजूनही तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.